असा मस्त कट आणि त्याला आलेली तर्री. दिस इज फॉर मम्मी. आणि आता बाकीच्या इतर वस्तू घेऊया. कसे आहात, बरे आहात ना. मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती. तर आज आहे वीकेंड म्हणजे सुट्टी, तर सगळ्यांचं सगळं निवांत निवांत चालू आहे. ऍक्च्युली माझं निवांत चालू नाहीये, कारण की आज सकाळी सकाळी उठल्यावरती सियानाला घेऊन जायचं होतं तिच्या बर्थडे पार्टी, तिच्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला. तर आम्ही तिकडे गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यावरती पण थोडीशी कामं केली आणि आता बरं शौर्यची पण बर्थडे पार्टी होती, सियानाच्या वर्गातल्या मित्राची बर्थडे पार्टी होती. तर तिकडे गेलो होतो आणि मग तिकडून आल्यावर पण माझी घरची सगळी कामं वगैरे चालूच होती. तर आता सुद्धा आम्हाला बाहेरच जायचं आहे, पण आज मेनू मध्ये स्पेशल काहीतरी बनूया म्हणलं. सकाळी तर सिम्पलच जेवण होतं, पण वीकेंड म्हणलं की ना काही ना काही म्हणजे वेगळी डिश करायची इच्छा होते. आणि सकाळपासून खूप जास्त पाऊस, तर इथे परत एकदा वादळ आलेलं आहे, तर त्यामुळे कसं की खूप जास्त पाऊस पडत होता. आणि रात्रीपासूनच पाऊस चालू झालेला, तो दुपारी 2 वाजता पाऊस थांबला आणि मग त्याच्यानंतर आता थोडंसं वातावरण चांगलं झालंय. जे आम्ही सियानाला बर्थडे पार्टीला पण घेऊन चालले होते, तर त्यावेळेस पण खूप जोरात पाऊस येत होता. तर म्हणून अशा घाई गडबडीच्या दिवसामध्ये म्हटलं की आता व्लॉग स्टार्ट करूया. तर आजचं जे संध्याकाळचं जे काही रुटीन असेल तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आज बनवतेय मी झणझणीत अशी मिसळ संध्याकाळसाठी. तर 2-3 दिवस झाले मी मटकी भिजत घातली होती आणि माझं जे मोड आणण्याचं जे भांडं आहे तर त्याच्यामध्ये ठेवली होती. पण वेदर असं होतं ना, खूप पावसाळी आणि थंड वेदर होतं. आता सुद्धा बाहेर टेम्परेचर 9-10 डिग्री असं आहे, खूप जास्त थंड आहे बाहेर. तर त्यामुळे काय झालं की मूड यायला थोडासा उशीर लागला. तर ऍक्च्युली मी वीकडेज मध्ये म्हणलं मटकीची उसळ वगैरे करूया म्हणून मटकी भिजत घातलेली, पण ते काय झालं नाही. तर म्हटलं चला आज करूया मिसळ. तर म्हणून मग आता इथे कांदा चिरून घेतलेला आहे आणि मस्त कांदा फ्राय करून घेणार. आपलं जे सुकं खोबरं असतं तर ते सुद्धा फ्राय करून वगैरे घेणार आणि त्याचं जे वाटण आहे ते बनवून ठेवणार. आणि मग बघूया आता होते आमचा बाहेर जायचा परत प्लॅन होतोय. 2-3 वस्तू आणायच्या आहेत बाहेरून आणि सुट्टी सुद्धा आहे, तर म्हणून मग बाहेर जाणार आहोत. जर गेलो तर तसं तुमच्याबरोबर शेअर करूच. पण म्हणलं की जाण्याच्या आधी कांदा वगैरे सगळं परतून मसाला जेवढा बनतोय तेवढा बनवून जाऊया, म्हणजे आल्यावरती एकदम सोपं जाणार. पनीरबुटी पाहिजे तुला? तर आता सियाना शौर्यला स्नॅक दिलेले आहेत खायला आणि ते इथे खात आहेत. पण सियानाचा चेहरा बघा कसा ब्लू झालाय. निळा का झाला का तुझा? आई हो तुझा व्हाईट. That's because I ate a ring pop and in Kieran's birthday they gave it as a return gift. आणि कशी होती बर्थडे पार्टी? लय भारी. लय भारी होती बर्थडे पार्टी, पण लय भारी जेवण, पण लय भारी सगळंच, लय भारी हो ना? हो लय भारी, लय भारी, लय भारी. आणि एवढे सगळे मुलं होते ना आणि त्यांनी ठेवला होता डान्स क्लास. तर इथे ना बर्थडे पार्टी सेलिब्रेट करताना वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज ठेवतात. जसं आपण सियानाच्या बर्थडे पार्टीच्या वेळेस ते प्रिन्सेस वगैरे बोलवली होती आणि ते सगळं केलं होतं, तर तसं आज होता डान्स क्लास ना. काय म्हणायचं त्याला? ऍक्टिव्ह डान्स. ऍक्टिव्ह डान्स क्लास होता आणि त्याच्यामध्ये एक्सरसाइज प्लस डान्स असं होतं. तर सगळ्या मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं, सियानाने पण खूप छान केलं ऍक्च्युली. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे ते प्रॉप्स युज करतात, म्हणजे काय काय ते रिंग्स हुला हुपच्या वगैरे, असं छान होतं एकदम वेगळं होतं. तर सगळ्या मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि 15-16 मुलं होती तर फुल दंगादंगा चालू होता मुलांचा. पण आता माझा मसाला थोडाफार भाजून झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत बाहेर. तर सियाना म्हणते आता मी बाहेर येत नाही तुमच्या बरोबर. येणारस तू? नाही येणार. घरी टीव्ही बघायचं तुला? तर सियानाला घरी बसायचं आता, कारण की आता बर्थडे पार्टीच्या इथे तिला जरा धमायला पण झालं आणि ते जसं मी म्हणलं ऍक्टिव्ह डान्स क्लास होता, तर पूर्ण 1.5 तास मुलं काही ना काही ऍक्टिव्हिटीज करत होते. तर ती म्हणे की आता तुम्ही जाऊन या, मी सुश्रुत सोबत घरी बसते. सो सुश्रुत आहे घरी, तर त्याचं काम चालू आहे कम्प्युटरवरती आणि ही बसेल इथे टीव्ही बघेल किंवा काहीतरी तिचं आर्ट क्राफ्टचं वगैरे चालू असतं. आमच्याबरोबर येतोय शौर्य. तर मी शौर्य आणि चेतन चाललो आहोत स्टोअर मध्ये आणि ऑफकोर्स तुम्हाला पण सोबत घेऊन जातोय. सो लेट्स गो. शौर्यचे जे स्नॅक्स होते तर तो बाउल मध्ये खात होता, पण आता आम्ही बाहेर चाललोय तर म्हणून मग या झिपलॉकच्या पिशवीत घेऊन चाललो. हो ना शौर्य? आणि आज शौर्यने किती छान ड्रेस घातलाय. चला
तर आता हा गाडी मध्ये ना मागे व्यवस्थित कार सीट मध्ये बसेल आणि हे मस्त खाईल. येस. तर आम्ही आता स्टोर मध्ये आलोय आणि बरेच दिवस झाले शौर्यला ना एक ट्रेन घ्यायची होती ज्याला ट्रॅक पण आहे आणि ट्रेन पण आहे असं खेळणं पाहिजे होतं कारण की शौर्यला ट्रेन खूप जास्त आवडतात. आणि बाकी इतर घरातल्या काही वस्तू घ्यायच्या होत्या रोजच्या वापरातल्या तर म्हणून स्टोर मध्ये आलोय आणि आता टॉय सेक्शन मध्ये आहे आणि शौर्यासाठी शोधतोय. काय शोधतोय सांग सगळ्यांना. ट्रेन शोधतोय आणि सगळी खेळणी आहेत ना तर शौर्य इकडे तिकडे इकडे तिकडे बघतोय पण नेमकी ट्रेनच दिसत नाहीये. हो ना. मग आता काय करायचं शोधायची. तर आता बरस सामान घेतलंय कार्ट मध्ये आणि शौर्य इथे बसलाय बघ. शौर्य सगळ्यांना हाय का. हाय. आणि ट्रेन मिळाली नाही ना आपल्याला. ट्रेन नाही मिळाली आम्हाला पण त्याच्याऐवजी दुसरा गेम घेतलाय तो तुमच्या बरोबर घरी गेल्यावर शेअर करेल. पण आज करणार आहे मिसळ आणि त्याच्यासाठी लागेल ब्रेड. तर मिसळ पावचा पाव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. आम्ही जनरली हाच खातो जो आपला रेग्युलर ब्रेड असतो तो वाला. नाही तर काही काही ठिकाणी जो पावभाजीचा पाव असतो तो पण देतात. काही काही ठिकाणी साधा पाव पण म्हणजे नॉर्मल आपला ब्रेड पण देतात. तर म्हणून मग मी नॉर्मलच ब्रेड घेतलाय आणि आता बाकीच्या इतर वस्तू घेऊया. शौर्य पडणार रे सोनू. तर आता ईस्टरचा सीझन चालू आहे म्हणून एवढ्या छान छान कलरच्या कुकीज आल्यात. येलो कुकीज, पिंक कलरच्या कुकीज, त्यानंतर ह्या वेगळ्या प्रकारच्या अजून कुकीज आहेत, स्ट्रॉबेरी कुकीज. जस्ट आता बाहेर जाऊन आलो आम्ही आणि मी म्हणलं ना तुम्हाला की मसाला मी ऑलरेडी सगळा भाजून ठेवलेला. तर इथे हा सगळा मसाला भाजून ठेवलाय आणि दोन टोमॅटो पण लागतील मला. दोन किंवा एक पण म्हणजे बघूया. हा मोठा एक टोमॅटो आहे आय थिंक एवढा घातला तर होऊन जाणार. तर टोमॅटो पण बारीक आपल्याला मिक्सरलाच प्युरी करून घ्यायची आहे जेणेकरून म्हणजे अशा त्या टोमॅटोच्या फोडी येत नाहीत कटामध्ये. तर आता कटच बनवून घेणार आहे. पहिल्यांदा हे सगळं मिक्सरला काढून घेते. मिक्सरचं भांडं पण घेतलंय इथे. आणि नेहमी ना मी जेव्हा पण मिसळ बनवते तर मी भारतातून मसाला आणते. आय थिंक हा सुहाना मिसळ मसाला आहे तर तोच मला आवडतो कारण की त्यांनी एकदम झणझणीत अशी मिसळ तयार होते. अजून कुठला चांगला मसाला तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा. आणि शिवाय कोल्हापुरी तिखट वगैरे जो मसाला आहे तो पण ऍड करतेच मी. तर खूप छान चव येते. आणि जसं आता मी तुमच्याबरोबर दुकानात पण शेअर केलं होतं की सियाना शौर्यासाठी टॉय घेतलं तिथे. तर आता दोघांचं पण तिथे टॉय खेळणं चालू आहे. बाहेर तुम्हाला कदाचित आवाज येत असेल. सियाना डू यू वॉन शो युअर टॉय. तर खोबरं, कांदा, आलं, लसूण असा मसाला वाटण करून घेते मी आता. दिस वन काइंड ऑफ लुक्स लाइक अ लिटल लाइक फिंगर्स आर क्रॉस्ड अँड आय मेड दिस वन दॅट काइंड ऑफ लुक्स लाइक अ वर्म. अगं तसं नाही सगळ्यांना सांग की ही अशी पाईप आहे आणि ही छोटी पण होते. ऍक्च्युली छोटी पण होते ना अशी छोटी पण होते ही पाईप. आणि अशा भरपूर कलर्सच्या पाईप आहेत. आणि सियाना आणि शौर्य ह्याच्या वेगळे वेगळे शेप्स बनवतात. आणि तुम्ही असं पण करू शकता, सर्कल पण बनवू शकता. बघा मी सियानासाठी क्राउन बनवला. हा शौर्यासाठी क्राउन. दिस इज फॉर मम्मी. बाहेर जाण्याच्या आधीच मी कुकर लावून घेतला होता दुपारीच म्हणू शकता. तर इथे मटकी वगैरे सगळं मस्त थोडीशी हळद, हिंग आणि मीठ घालून उकडून घेतलेली आहे कुकरला. ऍक्च्युली तुम्ही डायरेक्ट पण ह्या मसाल्यामध्ये आणि ग्रेव्हीमध्ये उकडू शकता पण मला असं सोपं वाटतं थोडंसं. त्यामुळे मग मी मटकी सेपरेट शिजवून घेते. एक शिट्टी काढली की परफेक्ट शिजते मटकी. जास्त पण शिजत नाही किंवा अगदी कमी पण शिजली जात नाही. तर म्हणून मग मी तसं करते. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. मायक्रोवेव्ह मध्ये पाणी गरम करायला ठेवलंय कारण की हा जो कट आहे ना त्या कटमध्ये कायम गरम पाणी ऍड करायचं जेणेकरून थोडासा तेलाचा तवंग वगैरे येतो वरती. तर म्हणून गरम पाणी. थोडीशी मटकी मी शिल्लक ठेवणार आहे कारण की सियाना शौर्यासाठी उसळ बनवणार आहे मी आणि पोळा करणार आहे सेपरेट कारण की त्यांना एवढं मिसळ वगैरे नाही जात. कारण की तिखट असते आणि मिसळ झणझणीत केली नाही तर ती छान लागत नाही. म्हणून मग त्यांच्यासाठी सेपरेट उसळ आणि पोळ्या बनवणार आहे. तर म्हणून ठेवली आहे थोडीशी.
तर मी साइड बाय साइड कट उकळवत ठेवला आणि पोळ्या करायला स्टार्ट केलं, कारण की सियाना शौर्यची जेवायची वेळ झाली होती, त्यांना भूक लागली होती. सो पहिल्यांदा त्यांचं जेवण आणि मग त्याच्यानंतर आमचं जेवण. तर इथे मी पोळ्या लाटते फास्ट फास्ट. आणि सियाना शौर्यासाठी जेव्हा पण मी पोळ्या बनवते, मी कायम घडीच्या पोळ्या बनवते, कारण की त्या थोड्याशा मऊ होतात आणि मुलं आवडीने खातात सुद्धा. तर म्हणून इथे पोळ्या करून घेतल्या. अगदी मला 5-6 पोळ्या करायच्या होत्या, बिलकुल जास्त करायच्या नव्हत्या. आणि मिसळसाठी मी इथे कोणता फरसाण युज करते ते तुमच्याबरोबर शेअर करते, कारण की जेव्हा आम्ही भारतात येतो तेव्हा तर आम्ही आवर्जून फरसाण घेऊनच येतो आणि खूप जास्त फरसाण घेऊन येतो, पण तो फरसाण पुढच्या इंडिया ट्रिप पर्यंत तर पुरू शकतच नाही. तर त्यामुळे मग कुठला ना कुठला इथे जो दुकानात मिळतो तो युज करतो. पण आता इथे कसं सगळ्याच राज्यातले गोष्टी मिळतात, म्हणजे केरळच्या पण मिळतात, त्याच्यानंतर काश्मीरच्या पण मिळतात, आपल्या महाराष्ट्राच्या इथल्या पण मिळतात. सांगायचा मुद्दा हा की सगळ्या राज्यातल्या वस्तू मिळतात आणि फरसाण हा असा पदार्थ आहे की प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवला जातो. सो मी काय करते, दोन फरसाण एकत्र करते. हा आहे ना तो मिक्स फरसाण आहे आणि दुसरा जो आहे तो हल्दीरामचा गुजराती मिक्स नावाचा फरसाण आहे. हे दोन फरसाण मिक्स केले की थोडंफार आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जसा फरसाण मिळतो तसा फरसाण बनतो. तर एक खूप जास्त क्रंची आहे, एकामध्ये फक्त गाठी आहेत, तर त्यामुळे मिक्स करावा लागतो फरसाण. तर आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि सियाना शौर्याचं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत. तर जस्ट मी आता जो कट आहे तो गरम करून घेतला मिसळीचा. तर हा असा मस्त कट आणि त्याला आलेली तर्री आणि खूप जण तवंग पण म्हणतात. ह्याच्यामध्ये मी मटकी वगैरे सगळंच ऍड करते, म्हणजे सेपरेट असं करावं लागत नाही आणि मग ते म्हणजे घ्यायला पण सोपं जातं आणि प्रत्येकाला वाढताना पण इझी जातं. आणि त्याच्यानंतर इथे आपला फरसाण, जो की असं म्हणू शकतो मी घरी बनवला, कारण की दोन फरसाण मिक्स करून, जस्ट जोकिंग. त्यानंतर इथे आहे कोथिंबीर मस्त चिरलेली आहे, लिंबू, त्यानंतर कांदा आणि इथे आहेत पोहे. भरपूर जण मिसळीमध्ये पोहे खात नाहीत ऍक्च्युली, पण आमच्याकडे सगळ्यांना पोहे आवडतात आणि आय थिंक कोल्हापूर साईडला ना पोहे मिसळीमध्ये खायची थोडीशी पद्धत असावी असं मला वाटतं, कारण की अदरवाईज मग पोहे मिसळीत टाकायची आयडिया आम्हाला कुठून आली असेल, आय डोंट नो. बाबा ना, म्हणजे ते कोल्हापूरच आहे आय थिंक, ती कोल्हापूरचीच हे आहे. आणि त्यानंतर ब्रेड तर आता मी जस्ट दुकानातून घेऊन आलेली आहे, ते पण तुमच्याबरोबर शेअर केलं. तर आता मस्त गरमागरम मिसळ मी सगळ्यांना वाढते आणि आम्ही खायला स्टार्ट करतो आणि मग कशी झाली ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. कशी झाली, गुड बेस्ट का बेटर? बेटर, गुड बेटर का बेस्ट? बेस्ट. थँक्यू. खूप ब्रेक घेऊन घेऊन केली ऍक्च्युली, बाहेर जायच्या आधी मसाला बनवला, घरी आल्यावरती मिसळ बनवली, असं चालत. वन गो मध्ये नाही बनवलं ना, कधी कधी वन गो मध्ये बनवलं नाही तर जरा बिघडण्याची शक्यता असते. तुम्हाला चेतन कशी लागते? मी प्रमाणे एकदम खतरनाक कट झालाय. तर आता जस्ट मी व्हिडिओ एडिटच करत होते, त्यामुळे मी हेडफोन लावलेलं तर केस सगळे विस्कटले, बट एनिवेज. तर कालचा व्हिडिओ एंड करायचा राहूनच गेला. मिसळ खूप छान झालेली, आम्ही सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केली आणि त्याच्यानंतर बराच उशीर झालेला, कारण की वीकेंड होता त्यामुळं सगळं निवांत चालू होतं. तर ऑलमोस्ट आय थिंक 9:30 वगैरे असे वाजले होते जेव्हा आमचं जेवण झालं त्यावेळेस, आणि सियाना शौर्यची झोपायची वेळ झाली होती आणि स्टोरी बुक रिडिंग वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा वेळ झाला आणि व्हिडिओ एंड करायचा राहून गेला. तर म्हटलं की आता पटकन व्हिडिओ एंड करूया. तर येस, तर व्हिडिओ एंड करायच्या आधी एवढंच सांगेन की उद्याचा व्हिडिओ खूप छान आहे, स्पेशल आहे, तर नक्की उद्याचा व्हिडिओ चेकआउट करा, अजिबात बघायला विसरू नका. पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये 10:30 वाजता, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.